नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी येणार वर्ष शुभ जावं, मंत्री विजय वडेट्टीवारच्या शुभेच्छा. कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटना रोखणे अशक्य, पोलीस आयुक्त मितेश कुमारचं वक्तव्य. आणि विठुरायांच्या पदस्पर्श दर्शनास 2 एप्रिल पासून सुरुवात, श्री विठ्ठलाची चंदन पूजा देखील होणार सुरू. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. गुढीपाडव्याच्या अनुषंगाने विजय वडेट्टीवार यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत सत्ताधारी आणि विरोधकांचा दिवस शुभ जावो असे बोलत कोणाबद्दल देखील काही सूचना दिल्या. मास्क मुक्ती केली नाही, निर्बंध मुक्त केलंय. मास्क घालणे याची काही, मात्र मास्क न घालणे हे संकटाला आमंत्रण देणार आहे. बंधन नसली तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले. राष्ट्रव्यापी जगव्यापी हे संपूर्ण संकट होतं आणि घर म्हणजे विश्व ती आपली सगळी झालेली होती. आणि घराला सुद्धा विश्वामध्ये राहत असताना कोठडीचं स्वरूप आलं होतं, कारण आपण एकमेकांशी संवाद साधताना घाबरत सुद्धा होतो. अशा याच्यामध्ये 2 वर्ष गेली. हे 3रं वर्ष नववर्ष आमच्या गुढीपाडव्याचं हिंदू सणाचं, आणि हे नववर्ष ईश्वराला प्रार्थना आमची आहे की ईश्वरा आता पुन्हा कोरोनाचं संकट येऊ देऊ नकोस. कोरोनामुक्त हा देश, महाराष्ट्र माझा आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा कोरोनामुक्त असू दे. या राज्यावर कुठलंही संकट या वर्षात येऊ देऊ नकोस. 2 वर्ष संकटाने झपाटलेली गेलेत, अनेक संकटाचा महाराष्ट्राला सामना करावा लागला, पण हे वर्ष निर्विघ्नपणे आणि पार पडू देत आणि त्याबरोबर या राज्याची यशाची गुढी उंच उंच जाऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करत असताना, आरोग्याच्या दृष्टीनं हे वर्ष उत्तम असावं अशी सुद्धा प्रार्थना असणार आहे. खरं तर आव्हानं आणि संकटं मोठी आहेत, राज्यापुढची असतील किंवा प्रत्येक व्यक्तीपुढची असतील. हा संपूर्ण देश आता महागाईशी झुंजतो आहे, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाची वाताहत होते आहे. अशा स्थितीमध्ये हे वर्ष महागाई मुक्त वर्ष, संकट मुक्त वर्ष आणि उत्तम आरोग्य देणारं वर्ष ठरो अशी श्री प्रभू रामचंद्रच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना, माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना, आता आपण कोरोनातून मुक्त झालात, निर्बंध मुक्त झालात, पण मात्र कुटुंबाच्या बंधनातून मुक्त न होता कुटुंब वत्सल जीवन जगून आपण ह्या वर्षामध्ये बाहेर जगात कुठेही फिरत असताना, मात्र आपण बिंधास्तपणे फिरत असताना थोडी काळजी घ्या. मास्क आपण शक्यतो न बांधणं हे म्हणजे संकटाला आव्हान आहे. तरी पण आवश्यक असेल त्या ठिकाणी मास्क बांधा, बाकी मात्र मस्तपैकी एन्जॉय करा, मुक्त म्हणून जगा, कुठेही जाताना कुटुंबाला घेऊन जगा अशी या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय, मनपूर्वक शुभेच्छा. आणि नक्कीच आपल्या आनंदामध्ये राज्य, आपल्या सहकार्यातून हे राज्य उंच उंच विकासाच्या दिशेनं गगनभरारी घेईल असा मला विश्वास वाटतोय. लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन 2 एप्रिल पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. या प्रसंगी श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू झाली आहे. कोणामुळे मागील काही काळापासून बंद असलेले विठुरायांचे थेट दर्शनही आता भाविकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गिहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले, तर दुसऱ्या लाटेत 12 एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू केले होते, मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने अनेक नियम लागू केल्याने श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते आणि पदस्पर्श दर्शन बंदच होते. तर श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांकडून केली जात होती. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून सरकारने निर्बंध देखील हटवले आहेत, त्यामुळे आजपासून श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने यावेळी आकर्षक सजावट देखील करण्यात आली. सर्व वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण आहे. आज वारकऱ्यांसाठी ही आनंदाची गुढी आहे. आज सर्व वारकरी मोठे आनंदित मोठे उल्हासित आहेत, कारण आज त्यांना परब्रह्माचे चरणदर्शन आज प्राप्त होत आहेत. आणि त्यामुळे मंदिर समिती आज येणाऱ्या भाविकांसाठी व येणाऱ्या भक्तांसाठी आज सुसज्ज अशी चांगल्या पद्धतीची व्यवस्थापना आज केली गेलेली आहे. आज सारडा भवनपर्यंत सर्वांची लाईन गेलेली आहे. 2600 पुढे आज ऑनलाईन बुकिंग झालेली आहे. मंदिरात आज व गावात मोठ्या प्रमाणात आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज भाविक आज आलेले आहेत. शासनानं येणाऱ्या भाविकांना आवाहन केलं आहे की सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स आपण पाळा, तर मंदिर समितीही शासनानं ज्या गोष्टी सांगितलेत असं वारकऱ्यांना आवाहन करते की शासनानं दिलेल्या सर्व गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे. जानेवारीमध्ये नागपुरात एकूण 4 हत्येच्या घटना घडल्या होत्या, तर फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही, म्हणून नागपूर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र मार्च महिन्यात एकामागे एक खुनाच्या घटना घडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे होत आहे. मार्च महिन्यात शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 खुनांच्या घटना घडल्या. याशिवाय 23 वर्षीय निकिता चौधरी जयित आत्महत्या प्रकरणाने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मार्च महिन्यात 10 खूनच्या घटना घडल्या असल्या तरी त्यापैकी 6 ते 7 हत्या या नातेसंबंधातील व्यक्तींनी केल्या असल्याचे मत शहर पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी दिले. गुन्हेगारांना व्यसन घालण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळाले आहे, मात्र कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटना रोखणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्त मितेश कुमार म्हणाले आहेत. खरी गोष्टी आहे की मार्च महिन्यामध्ये 11 नाही एकूण 10 मर्डर मार्च महिन्यामध्ये झालेली आहे, खरी गोष्टी आहे. आणि फेब्रुवारी 0 मर्डर होता मंथ होता ही पण खरी गोष्टी आहे. परंतु फेब्रुवारीचे 10 मार्चचे 10 मर्डरचे जर अवलोकन केले तर त्यामध्ये 6 ते 7 गुन्हे असे आहे जे आपसात फॅमिली डिस्प्यूट म्हणून फॅमिलीचे आतमध्ये झालेले आहे. फॉर एक्झाम्पल, वडिलांनी एका व्यक्तीने त्यांची पत्नी आणि मुलींची हत्या करणे, किंवा एक आईनी त्यांचे पुत्रांची हत्या करणे, किंवा एक ब्रदर इन लॉ मर्डरचे आरोपी आहे, किंवा एकामध्ये एका महिलाची मर्डर त्याचे खास मैत्रिणींनी केली, अशा प्रकारचे जे घरगुती कारणांनी होत असते ते प्रोफेशनल दृष्टिकोनातून पोलिसांना प्रिव्हेंटेबल नसते. तरी पण ही खरी गोष्टी आहे की 10 मर्डर झालेली आहे या महिने या परंतु या वर्षात त्या 3 महिन्याचे आकडा बघितले तर यावर्षी आत्तापर्यंत 14 मर्डर ही घटना घडलेली आहे. ते मागचे वर्षीच्या तुलनेत कमी आहे, परंतु तरी पण जे मार्चमध्ये वाढलेले मर्डरचे प्रमाण आहे त्यांना आणखी थांबवण्याची आणि कौटुंबिक हिंसाचार जे होत आहे आणि आपसात वाद होत आहे त्यांना पण प्रतिबंध करायसाठी काही समाज प्रबोधन किंवा कम्युनिटी पोलिसिंग किंवा अवेअरनेस ड्राईव्ह पण करण्याची तयारी पोलीस विभाग आहे. गुन्हेगारांना लगाम टाकली आहे, पण डोमेस्टिक व्हायलन्समधून घडणाऱ्या घटना आहे डोकंदुखी ठरतात. खरी गोष्टी आहे, क्रिमिनल जे रेकॉर्डवरचे आरोपी आहे ते बहुतेक त्यांना त्यांची ॲक्टिव्हिटी थांबलेले आहे किंवा ते सगळे जेलमध्ये असतील, परंतु कौटुंबिक जे फॅमिली इश्यूज आहेत नक्कीच एक चिंताची बाब आहे. आणि म्हणून त्याचे कसे काय थांबवता येईल, काय कम्युनिटी अवेअरनेस ड्राईव्ह घेता येईल त्याबद्दल विचार सुरू आहे. नागपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 1 एप्रिल रोजी झाशीराणी चौकामध्ये इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर 4 वाजता एप्रिल फुल साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून वाढती महागाई, बेरोजगारी आणि खोटे आश्वासन यावर मोदीचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस
जिस प्रकार से हम देख रहे हैं कि आए दिन पेट्रोल डीजल गैस के दाम बढ़ते जा रहे हैं, लोगों को रोजमर्रा में लगने वाली दवाइयाँ जो है, जो मरीज लोग हैं उनको लगने वाली बीपी की दवाई हो, शुगर की दवाई हो, सभी जीवन आवश्यक दवाइयों के भी दाम ये केंद्र सरकार ने बढ़ा दी है। दिन ब दिन महंगाई बढ़ती जा रही है, बेरोजगारों के लिए किसी प्रकार का रोजगार नहीं है। ये मोदी जी ने जितने झूठे आश्वासन देकर जनता को मूर्ख बनाया था, आज उन आश्वासनों का हम सभी यहाँ पर झांसी रानी चौक पर केक काट कर मूर्खता दिवस के रूप में, आज एक अप्रैल है जो कि मूर्खता दिवस मनाया जाता है, तो 1 अप्रैल को हम लोग यहाँ पे मोदी के विकास का वार दिवस, ऐसा उनका जन्मदिन, हम लोग वार दिवस का जन्मदिन यहाँ पर हम लोग केक काट कर अभी मना रहे हैं। और इसलिए राष्ट्रवादी युवक कांग्रेस की तरफ से यहाँ प्रदर्शन रखा गया है और जल्द से जल्द पेट्रोल डीजल गैस के दाम, महंगाई कम नहीं की गई, जीवन आवश्यक औषधियों के दाम अगर कम नहीं गए तो हम लोग आंदोलन को तीव्र करेंगे और इसकी संपूर्ण जवाबदारी केंद्र सरकार की होगी। मैं भारतीय जनता पार्टी के नेताओं से पूछना चाहता हूँ, वो स्मृति ईरानी जो रास्ते पे आके आंदोलन करती थी, आज केंद्रीय मंत्री है, जब 60 रुपये पेट्रोल होता था आज 100 रुपये के ऊपर पेट्रोल है, भारतीय जनता पार्टी के नेता कहाँ पर गए हैं? मेरा ये भारतीय जनता पार्टी के यहाँ के सभी भूतपूर्व नगर सेवकों से, यहाँ के विधायकों से, यहाँ के खासदार से, सभी से मेरा सवाल है कि जनता के हित के लिए वे कहाँ चले गए, किस बिल में छुपकर बैठे हैं, उनको भी जवाब देने की आवश्यकता है। नागपुरातील सुगंधनगर परिसरात सरकारी अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्या 4 आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली असून तांदूळ आणि गहू असा एकूण 3,74,625 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपुरात जरीपटका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुगतनगर परिसरात सरकारी अन्नधान्याचा काळा बाजार सुरू होता। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन छापेमार कारवाई केली। सुगतनगर येथे गाडीत गहू व तांदूळ आढळून आले। पोलिसांनी कागदपत्र विचारले असता ते नसल्याने आरोपी मनीष मिलिंद रंगारी, गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम, चालक सुरेंद्र रामसिंग चंद्रसिंग आणि हमाल बंटी गणेश नागेश्वर यांना अटक करून एकूण 3,74,625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे। अधिकारी PSI प्रदीप काईट हे 21 वाजता ते सकाळी 10 पर्यंत कर्तव्यावर हजर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की सुगतनगर भागामध्ये कुठेतरी अन्नधान्य जे आहे, सरकारी अन्नधान्य राशन, त्याचा काळा बाजार सुरू आहे। त्यांना गुप्त माहिती मिळाली, ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक झरीपटका साहेबांना सांगितली। त्यांच्या तोंडी आदेशान्वये ते स्वतः स्टाफसह तसेच पुरवठा निरीक्षक यांना बोलावून 2 पंचासमक्ष तिथे गेले असता त्यांना तांदूळ तसेच गहू भरपूर प्रमाणात बोरे मिळून आले। पुरवठा निरीक्षक साहेब यांनी सांगितले की हे सरकारी राशन असून हे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र आहेत नाही, त्यानुसार आपण रितसर कारवाई हे 2 पंचासमक्ष जप्त करण्यात आलेले आहे। तसेच बाहेर असलेला अशोक लेलँड नावाचा ट्रक क्रमांक MH 49 AT 4237 याचा गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम 35 वर्ष, त्याला विचारले असते की या ट्रकमध्ये उघडून बघा, तेव्हा त्यामध्ये पण सरकारी धान्य हे आढळून आले, गहू तसेच तांदूळ। ते पुरवठा निरीक्षक यांनी स्वतः निरीक्षक करून आम्हाला सांगितले की हे सरकारी धान्य आहे, तेव्हा त्याला पण विचारले की याचे कागदपत्र तुमच्याकडे आहे का, त्यांनी म्हटले आमच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही। तेव्हा त्याला विचारले की जो गाडी आहे हे कुठं घेऊन चालला आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की मनीष मिलिंद रंगारी याचे बेजनबागला मोठे गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये आम्ही साठवणूक करतो। तेव्हा मनीष मिलिंद रंगारी, गाडी मालक राहुल लक्ष्मण मेश्राम, आरोपी नंबर 3 सुरेंद्र रामसिंग चंद्रसिंग हा चालक, तसेच हमाल बंटी गणेश नागेश्वर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। तसेच संपूर्ण मिळालेला तांदूळ गहू असा मुद्देमाल 3,74,625 रुपयांचा हा पंचासमक्ष तसेच पुरवठा निरीक्षक यांच्या सांगण्यानुसार सरकारी राशन हा असल्याने जप्त करण्यात आलेला आहे।
त्या मालाचा देवाणघेवाण कुठे होते काय होते नेमका त्या बाबतीत तपास सुरू असून PCR घेण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे. तुमचं नाव सांगून सर. मी PSI अजित कुमार भीमराव बनकर. वे झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नववर्षाची सुरुवात नागरिक नेहमीच चांगल्या कामाने करतात, मग त्यात देवदर्शन होत असेल तर फारच चांगलं. यामुळे नववर्षाच्या पहाटेला बहुतांश लोक देवदर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करतात. याच निमित्ताने मराठी हिंदू नववर्ष तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संस्थानाच्या वतीने ई पास या माध्यमाने 9000 जवळपास भाविकांना दर्शन होत आहे. या व्यतिरिक्त ई पास न मिळालेल्या भाविकांनी श्रीच्या प्रवेशद्वारावरच माथा टेकून कलश दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केल्याची दिसून आले. VKB न्यूज साठी बुलढाणावरून राजवर्धन शेगावकरची रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी तालुक्यातील आजनी गावात वीर बजरंग क्रीडा मंडळ तर्फे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रतियोगितेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण विदर्भातील 32 टीम सहभागी झाल्या असून या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 एप्रिल पासून करण्यात आले. पहिला सामना मोहिनी आणि आजनीवीर क्रीडा मंडळ टीम सोबत घेण्यात आला, तर फायनल मध्ये येणाऱ्या टीमचा सामना 3 एप्रिल रोजी खेळण्यात येणार आहे. वीर बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ आजनी या मंडळातर्फे विदर्भस्तरीय कबड्डी सामन्याचं आयोजन केलेलं आहे. 1 तारीख 2 तारीख आणि 3 एप्रिल 2022 कबड्डी स्पर्धा आजनी या गावी आम्ही आयोजन केलेलं आहे. या विदर्भातनं कमीत कमी आमच्याकडे 34 ते 35 टीमा आलेल्या आहे खेळायला, आणि आता आज याचं उद्घाटन आहे आणि 3 दिवस संध्याकाळी रोज स्पर्धा राहणार आहे. काय उद्देश आहे याचा? मागचा उद्देश असा आहे की बा ग्रामीण आमचं मंडळ जे आहे 1997 मध्ये याची स्थापना झालेली होती,
आमच्या मंडळामध्ये जे खेळाडू आहे ते आता खूप सिनियर पण झालेले आहे आणि सिनियर होऊन स्पोर्ट कोट्यामधून त्यांना खूप साऱ्या ठिकाणी जॉब्स लागलेले आहे. कोणी पोलीस खात्यात आहे, कोणी रेल्वेमध्ये आहे, कोणी मिलिटरीमध्ये आहे. तर आमचं म्हणणं फक्त असंच आहे की आम्ही सिनियर झाल्यानंतर पण आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलांनी या कबड्डीबद्दल खेळाबद्दल थोडंसं प्रोत्साहित राहिलं पाहिजे आणि आपलं समोरचं जीवन खेळात हे करून म्हणजे स्पोर्ट कोट्यामधून त्यांनी आपल्या परिवाराला पाहता आलं पाहिजे. त्यांनी नोकरी वगैरे त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये उत्साह तयार झाला पाहिजे मंडळामध्ये. आजूबाजूच्या लोकांना, मुलांना, मुलींना याच्यामध्ये थोडं सहभाग घेता आला पाहिजे. पारितोषिक आहे, पहिलं पारितोषिक याचं 41,000 रुपये आहे, दुसरं पारितोषिक 31,000 आहे, तिसरं पारितोषिक आम्हाला 21,000 रुपये ठेवलेले आहे. कामठीवरून VKB न्यूज साठी नितीन रावेकरची रिपोर्ट. आपली तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब यवतमाळ येथील दिग्रस पोलीस स्टेशन मधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा विनयभंग तिच्याच पोलीस निरीक्षकाद्वारे केला गेलाय, त्यामुळे महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पीडित महिलेने दिनांक 7 मार्च 2022 रोजी पोलीस स्टेशन दिग्रस येथे तिच्यावर झालेल्या विनयभंगाच्या अत्याचाराच्या विरोधात फिर्याद देण्यास पोलीस स्टेशन दिग्रस येथे आली असता कर्तव्यावर वावरणारे पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी महिलेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत अश्लील भाषेत बोलून तिचा पुन्हा विनयभंग केल्याने पीडित महिलेने उपविभागीय पोलीस अधिकारी कर्तव्याध्यक्ष आदित्य मिरखेड यांच्याकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली. जागरूक कर्तव्याध्यक्ष उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेडकर हे यावर दिग्रसचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पीडित महिलेला न्याय देतील का याकडे दिग्रस तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे. फाडे सरांनी माझा जो विषय होता तो विषय अनुसरून त्याच्या विरुद्ध माझ्या वैयक्तिक जीवनावर त्यांनी खूप सारे प्रश्न विचारून मला अपमानित केलं. त्यांनी मला दुसरं लग्न वगैरे का करत नाही, तू कशाला एकटी राहते, माझा जो विषय होता तो विषय सोडून त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारून मला अपमानित केले. त्याविषयी मी दारव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता मी त्यांच्याकडे मला न्याय मिळावा अशी मागणी करत आहे. तरी VKB न्यूज साठी यवतमाळमधून अजित महिंद्रेची रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी वन परिक्षेत्रांतर्गत येणारा बपेरा येथे 52 प्रकल्पाच्या कालाव्यात एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. या वाघाचे 1 एप्रिल रोजी चिचोली येथील शासकीय आगारात राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाच्या प्रामाणिक कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी स्थानिक वाघाच्या झालेल्या झटापटीत गंभीर जखमी होऊन तसेच उपासमारीमुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल बकरा या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये जो मृत वाघ आढळलेला आहे त्याचा आज नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी यांनी दिलेल्या प्रोटोकॉलनुसार किंवा SOPनुसार आज त्याचा शवविच्छेदन करण्यात आलेला आहे. शवविच्छेदनामध्ये उत्तरीय तपासणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि ते प्रयोगशाळा नागपूर यांना पाठवण्यात येणार आणि जी पण काही फायंडिंग्स येतील ती त्याच्या नंतर माहिती पडतील. सद्यस्थितीत ही दोन वाघांच्या झुंजीमध्ये त्या बछड्याचा मृत्यू झाला असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. तरी पण बाकी सगळ्या ज्या पण पॉसिबिलिटीज आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहोत. शवविच्छेदनाच्या दरम्यान ज्यावेळेस मृत वाघांच्या सर्व अवयवांची पाहणी करण्यात आली त्यापैकी कुठलाही अवयव जसे नखे, मिशा किंवा कातडी ह्या मिसिंग आढळल्या नाही, सर्व इंटॅक्ट होत्या. तरीसुद्धा शिकारीचा प्रयत्न आहे किंवा नाही याबाबतचा संपूर्ण तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी हे करत आहे. मराठी वर्षाला 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात झाली, त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बलोरा गावातील जिथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं याच शाळेत गुढीपाडव्यानिमित्ताने अनोखा उपक्रम राबवला. जिल्हा परिषदच्या शाळेत स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून स्वच्छता केली. गावातील शाळा हायटेक करण्यासाठी बच्चू कडू यांनी 2 लाख रुपये देऊन शाळा अत्याधुनिक करण्यासाठी मदत केली. गुढीपाडव्यानिमित्त या शाळेत समतेची गुढी उभारून अतिदुर्गम भागातील शाळा हायटेक करण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. मराठी वर्षाचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी एक नवीन संकल्पना, नवीन सुरुवात आम्ही करतो आहे. गावात शाळेमध्ये श्रमदान करूया आणि शैक्षणिक समतेची गुढी उभारूया असा एक आम्ही संकल्प करतो आहे. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. मंत्री, आमदार, खासदार
अधिकारी जे काही ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांची शिक्षणाची व्यवस्था आता या देशामध्ये वेगळी झालेली आहे. आणि ज्याच्याजवळ पैसाच नाही आहे, जो मतदार आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, काम करणारा आहे, कष्ट करणारा आहे, त्याची शाळेची शिक्षणाची व्यवस्था एक वेगळी झाली. आणि मग ही विषमता मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होते. आणि म्हणून कदाचित आर्थिक विषमता चालेल, पण शैक्षणिक विषमता ही माणसाला या देशाला पुन्हा वेगळ्या वातावरणाकडे घेऊन जाईल. आणि म्हणून ती विषमता संपवण्यासाठी शैक्षणिक समतेची गुढी आम्ही उभारतो. म्हणून आज आम्ही इथे श्रमदान केलं. मी या शाळेत शिकलो आहे, योगायोगानं मी राज्य शिक्षण मंत्री पण झालो. आणि माझं एक कर्तव्य म्हणून जिथं मी शिकलो त्याला मी विसरणार नाही. मी किती काही मोठं झालं तर मी या शाळेला कधी विसरून समोर जाणार नाही. या भूमिकेनं आता हे आम्ही श्रमदान शिबिर घेतलं. माझ्या आईचं देहन झाल्यानंतर तेरवीचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर आम्ही एक संकल्पना केली होती सगळ्या भाऊ मिळून, का 2 लाख रुपये या शाळेला आपण याची एक आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण झाली पाहिजे. म्हणून वारीगुरुजीला आम्ही घेतलं, वावडीवाडीला जाऊन आले आमच्या गावातले लोक सगळे, सरपंच सगळे, शिक्षक मंडळी जाऊन आले. आणि सगळ्यांनी आता ध्यास घेतलेला आहे का आपली ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे. या शाळेमध्ये एक चांगली गुणवत्ताधारक असं शिक्षण भेटलं पाहिजे. निवड बेल्लोऱ्यापुरतं नाही तर दर 15 दिवसांना एक एक शाळा, जसं तुम्ही मागं म्हटलं का जसं रावटी आपण प्रत्येक गावात राबवली, तशी गुणवत्ता शाळेची एक रावटी आता प्रत्येक गावात आम्ही राबवू आणि तिथं एक शैक्षणिक समतेची गुढी उभारू अशी आमची संकल्पना आहे. धीरे धीरे राज्यभर कसं नेता येईल, धारणी असेल, चिखलदरा असेल, गडचिरोली असेल, जे जे काही दुर्लक्षित भाग आहेत त्यावरसुद्धा आम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारनंसुद्धा आता 500 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प केला आहे, त्याची सुरुवात आता नेमकी इथून करतो. दत्तवाडीतील सत्यसाई सोसायटीमध्ये गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त आदर्शवाडी येथील ओम साई संगीत विद्यालय व कोयले लेआउट येथील सच्चिदानंद संगीत विद्यालयातर्फे गीत गायन गुढीपाडवा पहाट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठी नवीन वर्षाची मिठाई वाटून स्वागत केले गेले. या कार्यक्रमात हिंदी मराठी भावगीते आणि संताच्या अभंगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ओम साई संगीत विद्यालयाचे प्राचार्य गायक हरिहर महल्ले आदींनी साथ संगत केली. VKB न्यूज साठी वाडी येथून विलास माडीकर यांची रिपोर्ट. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.